नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. मिरजेतील प्रसिद्ध तंतुवाद्य तयार करणारे माहेर असलेले मजेत सकाळमेकर यांना केंद्र सरकारकडून संगीत व नाटक कला अकॅडमीचे सर्वोच्च असे पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. मजीद सत्तामेकर यांचा सत्कार जैलाब शेख युवा पत्रकार आदिल मकानदार व संभाजी ब्रिगेड कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष इरफानभाई मार्गे यांच्या हस्ते शालहार श्रीफळ देऊन करण्यात आला. सत्कार स्वीकारताना यावेळी मजीदभाई म्हणाले की हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून हा सर्व मिरजकरांचा आहे. मिरजकरांच्या पाठबळामुळेच मी इथपर्यंत मजल मारली आहे असे म्हणाले. यावेळी जैलाब शेख म्हणाले की मिरजेचे मजीदभाई सत्तारमेकर यांच्यामुळे मिरजेच्या नावलौकिकात भर पडली असून मिरजेच्या नाव महाराष्ट्रासह भारतात व साता समुद्रापलीकडे गेले. संगीत क्षेत्रामध्ये माजिदभाई यांचे योगदान व कार्य फार मोठे आहे. त्यांच्या कार्यामुळे त्यांचं नाव प्रदेशापर्यंत पोहोचलेलं आहे. खरोखरच मजीदभाई यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे सर्व मिरजकरांची मान स्वाभिमानी व गर्वाने छाती फुगेल असे कार्य मजीदभाई यांनी संगीत क्षेत्रामध्ये केलेलं आहे. याची दखल घेऊन केंद्र सरकारने मजीद सातारकर यांना संगीत कला नाट्य अकॅडमी पुरस्कार जाहीर केलेला आहे असे जैलाब शेख यांनी म्हणाले. सर्व मिरजकरांच्या वतीने जैलाब शेख यांनी मजीद सत्तारमेकर यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हा सेक्रेटरी जैलाब शेख, संभाजी ब्रिगेड कामगार आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष इरफान बारगीर, निर्भीड युवा पत्रकार आदिल मकानदार, शिवसेनेचे सागर मिटकरी, जमीर शेख, मुकुंद कदम, नदीम सत्तारमेकर, नासिर शेख, सात गवंडी, जुबेर येरगट्टी, अरवाज सत्तारमेकर, इम्रान पकाली व अतिक सत्तारमेकर आदी उपस्थित होते. दोन दिवसापूर्वी दिल्लीचा मानांकित संगीत नाटक अकॅडमी यांच्याकडे तंतुवाद्य निर्मितीसाठी मला मानाचाच पुरस्कार जाहीर झाला. त्याबद्दल मला तो एकदम आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. आणि एक मिरजेला संगीताची परंपरा आहे आणि त्या परंपरेमध्ये एक मानाचा तुरा खोवला जातो आहे. त्याबद्दल मिरजेचं नाव सात समुद्र पलीकडे गेलेलंच आहे. आणखी आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याबद्दल सर्व मिरजकर वतीने मी सर्वांचे आभारी आहे. मिरजकराच्या वतीनं तसेच हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीच्या वतीने व सर्व पक्षीय कार्यकर्त्याच्या वतीने आज युवक कार्यकर्ते आदिल मकानदार तसेच शिवसेनेचे सागर मेटकरी व संभाजी ब्रिगेड कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष माझे सहकारी मित्र इरफानभाई बारगीर तसेच सर्व मिरजेतील युवा कार्यकर्ते तसेच मी टिपू सुलतान जयंती समितीचा संस्थापक अध्यक्ष जैलाब शेख आज माजिदभाई सत्तारमेकर यांचा सत्कार करताना अत्यानंद होतो. कारण मिरजेचा संगीत क्षेत्रामध्ये आज महाराष्ट्र नव्हे, भारतात नव्हे तर सात समुद्रापलीकडं नाव लौकिक करून मिरजेच्या शिरमणीवर एक अमोल असा रत्न मजिदभाईनं आज इथं नावलौकिकपणा केलेला आहे. खरोखरच सर्व मिरजकरांना अभिमान वाटेल असा जे भारत सरकारमध्ये जे की सर्वोच्च पुरस्कार दिलं जातं त्यातलाच हा सर्वोच्च पुरस्कार संगीत अकॅडमी हा पुरस्कार माजिदभाईंना प्राप्त झालेला आहे. तर माजिदभाईंना मी मिरजकरांच्या वतीनं शुभेच्छा देतो. तसेच माजिदभाईचं पण काम संगीत क्षेत्रामध्ये जसं संगीत क्षेत्रामध्ये भारतीय संगीत क्षेत्राचं तंतुवाद्य असं आज बंगालच्या नंतर मिरजेचं नाव भारतामध्ये घेतलं जात आहे आणि भारताचं नाव युरोप असेल, फ्रान्स असेल, लंडन असेल, जपान असेल, अमेरिका असेल या सर्व देशांमध्ये आज मिरजेचं नाव लौकिक करण्याचं काम असामान्य कर्तृत्व असं उत्तुंग भरारी घेतलेले आमचे मजीदभाई सत्तारमेकर खरोखर अतुलनीय काम केलेलं आहे आणि यांचं अतुलनीय कामगिरीची दखल आज केंद्र सरकारनं घेऊन त्यांना आज फार मोठं सर्वोच्च पुरस्कार अकॅडमी संगीत अकॅडमी क्षेत्रातलं सर्वोच्च पुरस्कार प्रदान केलेला आहे. काही दिवसांमध्ये त्यांना पाचारण करून भारत सरकारच्या माध्यमातून त्यांना ते पुरस्कार देणार आहे. तर मी खरोखरच आज मिरजकरांना अभिमान वाटेल आणि आज आमची गर्वाने छाती फुललेली आहे की बाबा आमच्या मजीदभाईनं
असलं काम केलेलं आहे की आज आम्ही बाहेर जाताना पण आम्ही मिरजकर आहे हे सांगताना आम्हाला सारखा अभिमान वाटतोय. कारण मिरज मजीद भाई मी मिरजकराच्या वतीनं आपलं आभार मानतो आणि आपलं शुभेच्छा.